हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे व्लॉगर परित्र। आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल। तर आज आहे शुक्रवार आणि आजपासून मी कधी वैभव लक्ष्मीचं व्रत चालू करणार आहे। मी एकदा केलं होतं माझ्या लग्नाच्या अगोदर, त्यापासून कधी म्हणजे केलंच नव्हतं। तर आता म्हटलं म्हणजे बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात होतं, पण म्हटलं आता श्रावणातल्या शुक्रवारपासून कधी सुरुवात करायची। तर आज श्रावणातला दुसरा शुक्रवार आहे, पण माझ्या व्रताचाच पहिला शुक्रवार आहे। तर इथे मी आता कधी पहिल्यांदा जेवण बनवून घेते। तर हे मी सोयाबीन कणी हे केलेलं आहे, पाण्यात असं 5-10 मिनिट उकळी काढून ठेवलेलं आहे। आज मला ते मसाल्यातली भाजी करायची आहे, त्यामुळे त्यासाठी पहिल्यांदा मसाला करते। त्याबद्दल मसाला म्हणजे कांदा आणि टोमॅटो भाजत घातलेलं आहे त्या कडीमध्ये, आणि इकडे मी कुकरला डाळ लावलेली आहे। भरण्यात आपण रवा संपलेला तर तो भरून ठेवला। प्रत्येक वेळी तसं आमच्या असं कॅन आणते, असं कॅन आणते किंवा ते पॅकिंग मधनं आणते। त्यावेळी तुम्ही हा बरं आहे बोलतो, पण याच्यापर्यंत तेल कसं काढायचं कॅन इथं माझी भाजी झालेली आहे सोयाबीनची। त्यानंतर इथे वरण पण केलेलं आहे, इकडे ही तिखट डाळीची आमटी मी फोडणीला दिलेली आहे, ह्या बाजूला भात ठेवलेला आहे। भांडी झालेले आहेत, आता फक्त हे झालं कने चपाती करायच्या, त्यानंतर ओटा पसून काढायचा। ती शेडात टाकते, खरं आता ऊन पडले म्हणून बाहेर थोडीशी टाकली होती कपडे, कारण ऊन जरा कपड्यांना लागले कनी की पाण्या पावसानं कसं कुबट वास येतोय, तसं कुबट वास येत नाही। इथे चौरंग ठेवलेला आहे, चौरंगवर कनी मी लाल कापड हंतरलेलं आहे। त्यानंतर इथे लक्ष्मीदेवीचा फोटो ठेवायचा आहे। श्रावणातला दुसरा शुक्रवार आहे, त्यासोबतच आज माझा वैभव लक्ष्मी व्रताचा पहिला शुक्रवार आहे, कारण मी आजपासून वैभव लक्ष्मी व्रताला सुरुवात करणार आहे। आणि सकाळी मी रोजची आपली जी देवपूजा असते कनी ती मी करून घेतलेली आहे, आणि म्हटलं नंतर कधी वैभवलक्ष्मीची पूजा करायची, आणि बाकीची कामं माझी आवरत बसली, माझं घड्याळाकडे लक्षच नाही। तर नंतर कधी आवरून बघितलं तर त्यानंतर 12 वाजून गेले होते। म्हटलं 12 वाजल्यानंतर कधी पूजा कुठलीच पूजा करायची नसते, कारण ती सेवा रुजून असते, म्हणून म्हटलं संध्याकाळी करायची। संध्याकाळी आता मी पूजा मंडळी करते, तर मी कसं करते की नाही ते तुम्हाला दाखवते। तर इथे मी तांदूळ ठेवलेले आहे, त्यानंतर तांदळावर हळदी कुंकू वाहायचं, इथे कनी त्राशी कळशी ठेवायची। तर तुमच्याकडे अजून छोटी कळशी चालते, किंवा तुमच्याकडे तांब्याचा कलश असतो पण छोटासा तो देखील चालतो, तर माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी छोटी कळशी ठेवलेली आहे। कळशीला मी इथे कुंकवांना स्वस्तिक काढून देते। तर इथे स्वस्तिक काढलेला आहे, त्यानंतर अशी कुंकवाची बोटे ओढायची। त्यानंतर या कळशीमध्ये थोडस तांदूळ टाकायचं, एक सुपारी टाकायची, थोडस यामध्ये हळदी कुंकू वाहायचं। त्यानंतर अशी वाटी या कशीवर ठेवायची। हिलू इकडे जरा
तर अशी की यावर वाटी ठेवायची, पण ही वाटीमध्ये जायला लागली त्यामुळे कधी मी त्यावर प्लेट ठेवते आणि त्यावर ती वाटी ठेवते. त्यानंतर त्या वाटीमध्ये कधी एक रुपयाचं नाणं, तुमच्याकडे कुठला पण एक सोन्याचा दागिना असेल कधी तो ठेवायचा. हे अंगठी ठेवते. त्यानंतर हा नारळ आहे, हा नारळ एक कळशीच्या बाजूला ठेवायचा. त्यानंतर इथे त्या पानावर थोडंसं तांदूळ टाकायचं. त्यानंतर इथे एक रुपयाचं नाणं ठेवायचं आणि ही सुपारी ठेवायची. त्यानंतर इथं जे काही तुमच्याकडे फळ असेल ते फळ ठेवायचं आणि इथे वाटीमध्ये खडीसाखर ठेवायची असते. पण कधी सकाळी खडीसाखर आणायला पाठवलं होतं पण त्या दुकानात भेटलं नाही, त्यामुळे मी साखर ठेवलेली आहे. तुम्हाला जर खडीसाखर भेटली कधी तर खडीसाखर हे करा ठेवा. त्यानंतर आता आपण पूजेची मांडणी झालेली आहे, आता आपण पूजा करून घेऊ. तर पहिल्यांदा आपण लक्ष्मी मातेच्या फोटोलाही हळदी कुंकू लावून घेऊया. त्यानंतर अक्षदा वाहायच्या. त्यानंतर फूल वाहायचं. इथे आपण कधी ही पूजा केलेली आहे कधी ह्याला पण ह्या वाटीमध्ये आपण हळदी कुंकू वाहायचं. त्यानंतर अक्षदा वाहायच्या. त्यानंतर इथे सुपारी पुजलेली आहे, त्याला देखील आपण तशीच पूजा करून घ्यायची. तर इथे कनी कळशीला आपण कापसाची गेज करायचे, तर ती आपण आता करून घेऊ. तर इथे आपण कापसाची गेज केलेली आहे, त्याला आता हळदी कुंकू लावून घेऊ. तर ही वैभव लक्ष्मीचे शुक्रवार कुणी 11 करायचे असतात आणि ह्याला नैवेद्य कुठला पण गोड खिरीचा नैवेद्य चालतो. ह्याला तुम्ही ही पूजा कधी सकाळची करायची, सकाळचंच पुस्तक वाचलं तरी चालतं. आणि आज दिवसभर उपवास असतो, या शुक्रवारी दिवसभर उपवास करायचा. तर हे गेज आपण आता कशीला वाहून घेऊया. त्यानंतर हळदी कुंकू ठेवू. आणि असं वैभव लक्ष्मीचं कधी पुस्तक असतं व्रताचं, तर ते पुस्तक कधी पूर्ण आता हे वाचायचं, म्हणजे कथा असते ही कथा वाचायची. त्यानंतर आरती आहे, आरती पण करायची. तर तुम्हाला कधी ह्यामध्ये पूजा विधी पण लिहिलेली आहे, ती पण तुम्ही वाचून ह्याप्रमाणे करू शकता. हे सगळे असे लक्ष्मी मातेचे कधी फोटोज आहेत. ह्याच पुस्तकामध्ये कधी नियम किंवा तुम्हाला साहित्य काय लागणार ते सगळं कधी माहिती ह्यामध्ये लिहिलेलं आहे, ती पण वाचून तुम्ही त्याप्रमाणे कधी पूजा करू शकता. तर ही प्रत्येक शुक्रवारी कधी ही वैभवलक्ष्मीची कथा वाचायची, पण त्या अगोदर आपण पहिल्या शुक्रवारी कधी संकल्प करायचा. ज्या संकल्पासाठी आपण पूजा करतोय ना, तर पहिल्या शुक्रवारी करायचे. तर इथं वाटी घ्यायची. इथे मी थोडंसं अक्षदा घेतलेले आणि तुमच्याकडे फूल असेल तर फूल घ्यायचं, त्यामध्ये पाणी घ्यायचं, जो काय संकल्प असेल तो बोलायचा. हे पाणी तुम्ही तुळशीला घालू शकता. त्यानंतर जी काय लक्ष्मीची कथा आहे ती वाचन करायची, त्यानंतर गोड खिरीचा नैवेद्य दाखवायचा आणि संध्याकाळी उपवास सोडायचा.
पूजा झालेली आहे पूर्ण, तर मी एक ना स्त्रीयंत्र पण ठेवायला विसरली होती, ती पण ठेवली. ह्या स्त्रीयंत्राला देखील हळदी कुंकू वाहून अक्षदा वाहून कधी नमस्कार करायचा. माझी आता पूजा पण झालेली आहे, पूजा मांडणी झालेली आहे, त्यानंतर जे पुस्तक असतं वैभव लक्ष्मीचे व्रताचं तर ते पण माझं वाचून झालेलं आहे. आता फक्त नैवेद्य दाखवायचं आहे. तर मी तर जेवणाला घातलेलं आहे, इथं भात झालेला आहे, बटाटा लावलेला आहे कुकरला आणि चपातीचं पीठ म्हणून घेणार आहे आणि अजून खीर करायची आहे. तर कधी मी जशी करते तशी पूजा तुम्हाला दाखवलेली आहे. तुम्हाला पण पहिल्यांदा मी कसं स्त्रीयंत्र लावायला ठेवायला विसरल्यानंतर माझ्या लक्षात आलं की स्त्रीयंत्र पण ठेवायचं, तर मी ठेवलं. म्हणजे मी जसं मला आठवेल तसं मी एकदा माझ्या लग्नाच्या अगोदर पूजा केली होती, त्यानंतर आता म्हणजे बऱ्याच वर्षाचा कालावधी, त्यानंतर मी जसं आठवेल ना तसं केलेली आहे. ती क्लिअर पूजा करायची असेल ना तर त्या पुस्तकामध्ये आहे पूर्ण माहिती, पूजा कशी मांडणी करायची, कसं करायचं हे वाचन तुम्ही करू शकते. आता मी चपातीला पीठ मळते आणि गोड नैवेद्य त्यानंतर दाखवते. चला तर ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथेच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.